औरंगाबाद, बीड, जालना या ठिकाणी विविध भागात कृत्रिम पावसाला सुरुवात झाली असून सलग दुसऱ्या दिवशी मराठवाड्यातील काही भागात कृत्रिम पाऊस पडला असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेहून आणलेल्या विमानानं औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात क्लाउड सीडिंग केले गेले. यापैकी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात अर्ध्या तासापेक्षा जास्त कृत्रिम पाऊस पडला असल्याचं चित्ररथ या ठिकाणी दिसत आहे. दरम्यान कृत्रिम पाऊस पडल्याची कबुली मंगळवारी शेतकऱ्यांनीही दिली होती. क्लाउड सीडिंगनंतर हलका, मध्यम आणि जोरदार अशा तीनही स्वरूपाचा पाऊस पडत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अधिकारी लवकरच याबाबत अधिकृत माहिती देणार आहेत. पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्यास मराठवाड्याला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे, कारण अद्याप मराठवाड्यातील जायकवाडी वगळता इतर जलसाठे 0% आहेत. शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदनगर, अमरापूर, शेवगाव या ठिकाणी मंगळवारी पाऊस पडला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 9 ऑगस्ट रोजी सुरू केलेला प्रयोग फेल केल्यानंतर अमेरिकेहून विमान मागवलं होतं. अमेरिकेचं विमान रविवारी हजर झालं, सोमवारी उड्डाण झालं नाही, मंगळवारी त्याचं उड्डाण झालं. सोलापूर आणि मराठवाडा परिसरात विमान फिरलंही. या विमानानं जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमाभागात पाऊस पडल्याचा दावा प्रशासनानं केला. दरम्यान जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनीही पाऊस पडला असल्याचं सांगितलं. किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे. घनसांगवी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ, चिंचोली, कुंभार पिंपळगाव, त्याचबरोबर तीर्थपुरी गावात शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता हलक्या सरी कोसळल्या. तर तीर्थपुरी पिंपळगाव या भागात विमान पाहिल्याची माहितीही शेतकऱ्यांनी दिली आहे. न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना. विविध क्षेत्रातील नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.